in this family Asteraceae, you can observe large number of species and genera are described or classified under this family. तर मग याच्यामध्ये आधी सुरुवातीला पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन करूया. कॉमन जे काही प्लांट आहे, सनफ्लावर असेल, सनफ्लावर आहे, त्यानंतर झेंडू आहे, मॅरीगोल्ड आहे, झिनिया आहे, आपल्याकडे मिळणारं कॉस्मॉस आहे, क्रायसेंथेमम आहे, त्यानंतर जर्बेरा आहे. हे सगळे काही प्लांट जे आहेत ते कॉमनली आपल्याला या फॅमिलीमध्ये डिस्क्राईब केलेले आपल्याला किंवा क्लासिफाय केलेले पाहायला मिळतील. तर ही सर्व काही प्लांट आहेत बघा आपल्याकडे कॉमन, आणि यापैकी बरीचशी काही प्लांट आपण शेतामध्ये कल्टिवेशन करतो किंवा त्याचं पीक घेतलं जातं. त्यापैकी जसं की क्रायसेंथेमम इंडिकम आहे, शेवंतीचं पीक घेतलं जातं फुलांसाठी, फुल शेतीमध्ये शेवंती आहे, त्यानंतर झेंडू आहे, सनफ्लावर आहे, किंवा त्या प्रकारचे काही प्लांट आहेत जसं ॲस्टर आहे, ठीक आहे. त्यानंतर काही वेगळ्या प्रकारचे काही मसाल्यामध्ये वापरणारे सुद्धा काही प्लांट आहेत जसं की याच्यामध्ये खुरासणी किंवा कारळं म्हणतात त्याला आपल्याकडे. त्यानंतर करडी आहे, सनफ्लावर आहे, ऑइल इल्डिंग प्लांट आहेत ही, याच्यापासून इडिबल ऑइल तयार केलं जाते. तर ही सर्व काही प्लांट आपल्या या फॅमिलीची पाहायला मिळते, है की नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट या फॅमिलीबद्दल की शोवी किंवा ब्युटिफुल फ्लावर्स आपल्याला या फॅमिलीमध्ये असलेले पाहायला मिळतात. सनफ्लावर सूर्याप्रमाणे दिसणारे, म्हणून याला सनफ्लावर किंवा त्या प्रकारची पॅटर्न असणारे फ्लावर्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. सूरजमुखी ज्याला म्हणतो हिंदीमध्ये. मेडिसिनली इम्पॉर्टंट प्लांट सुद्धा आहेत, किंवा काही कॉमन वीड प्लांट सुद्धा आहेत, ते सुद्धा मेडिसिनल आहेत. असे भरपूर सारे प्लांट या फॅमिलीमध्ये आहेत. कॅरेक्टर्सचा विचार केला तर व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये आपण पाहिलं की मोस्ट ऑफ द प्लांट हे हर्बॅशियस हॅबिटचे आहेत, आणि काही प्लांट हे श्रब किंवा ट्री सुद्धा आहेत. क्लाइंबर मात्र कमी आहेत. रूटचा विचार केला तर टिपिकल टॅप रूट सिस्टीम आपल्याला या प्लांटच्या फॅमिलीमध्ये पाहायला मिळते, कारण का तर डायकॉट प्लांट आहेत, है की नाही. डायकॉट प्लांट आहे, टिपिकल टॅप रूट सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर आपण स्टेम जर पाहिलं तर स्टेम जे आहे ते हर्बेशियस स्टेम आहे, बऱ्याचशा प्लांटमध्ये इरेक्ट आहे, ब्रांचड आहे, त्याचबरोबर काही स्टेमवरती आपल्याला हेरी म्हणा किंवा त्या प्रकारे अशा प्रकारचे काही प्युबुलेसन्स हेरी आउटग्रोथ आपल्याला या स्टेमवरती पाहायला मिळेल. लीफ जर पाहिले तर लीफमध्ये सुद्धा पुन्हा व्हेरिएशन आहे, पण पर्टिक्युलरली सिम्पल टाईपचा लीफ आहे. बऱ्याचशा काही प्लांटमध्ये जसं की सोयाबीन सूर्यफूल असेल, करडी असेल, किंवा बाकीचे जे काही कॉमन आहेत याच्यामध्ये सिम्पल टाईपचं लीफ आहे, पण हे समटाईम्स इट मे बी निडल लाईक पार्थेनियम गांजर गवत याच्यामधलं आहे, किंवा झेंडूचं तुम्ही लीफ बघितले असतील, है की नाही. डिजिटेट लीफ आपल्याला पाहायला मिळतात, डी कंपाऊंड लीफ आपल्याला याच्यामध्ये बरेचसे दिसते. तर हे एक स्टिप्युलेट आहे ज्याची मार्जिन सिरेट असते, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक लीफमध्ये त्याची जी काही मार्जिन म्हणजे साईडची जी काही बाजू असेल ही सिरेट म्हणजे करवतीच्या दाताप्रमाणे असेल, बरोबर. आणि याच्यावरती रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळणार. आता फ्लावर कॅरेक्टरचं थोडंसं एक पुन्हा रिव्हिजन करूया थोडक्यात. या प्लांटमध्ये जे काही या फॅमिलीच्या प्लांटमध्ये जे काही आपल्याला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो काळजी नव्हती ती, हे जे काही फुल दिसते आपल्याला, है की नाही, हे जे काही फ्लावर दिसते, समजा सूर्यफुलामध्ये जे काही फुल आहे, झेंडूमध्ये जे काही फुल आहे, ॲस्टरमध्ये आहे, ते ॲक्च्युली आता बोटॅनिकली हे फुल नसून हा एक इन्फ्लोरेसन्स आहे. हे एक सिंगल फ्लावर नसून काय इन्फ्लोरेसन्स आहे. आणि मग या इन्फ्लोरेसन्समध्ये आपल्याला अनेक फ्लावर्स या ठिकाणी पाहायला मिळते. हां, अनेक फ्लावर या एकाच इन्फ्लोरेसन्समध्ये आहेत. हा जसं की समजा से फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक जे काही फ्लावर दिसेल तुम्हाला, पण हे फ्लावर नसून इन्फ्लोरेसन्स आहे, कारण का तर यामध्ये अनेक असे फ्लावर आहेत साईडला पेरिफेरल डायरेक्शनला या ठिकाणी रे फ्लोरेट्स आहेत, आणि सेंटरला डिस्क फ्लोरेट आहे. दोन प्रकारचे फ्लावर आहेत याच्यामध्ये, रे फ्लोरेट्स आणि डिस्क फ्लोरेट. डिस्क वरती असणारे डिस्क फ्लोरेट आणि साईडला असणारे पेरिफेरला त्याला रे फ्लोरेट असं म्हटलं. आता पुन्हा आणखीन एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की या रे फ्लोरेटमध्ये फार तर आपल्याला बऱ्याच वेळेला फक्त हे फिमेल फ्लावर्स किंवा न्यूट्रल फ्लावर असलेलं पाहायला मिळतं, म्हणजे याच्यामध्ये दुसरा कोणताही जसं की अँड्रोशियम म्हणा किंवा तो प्रकार याच्यामध्ये नसणार आहे, किंवा यापासून सीड डेव्हलप होणार नाही. हे जे काही साईडच्या ज्या मोठ्या या पाकळ्या दिसत नाही, मग याचं काम काय, तर याचं काम फक्त आहे की इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉलिनेटर्स आहेत, बीज असतील, त्यानंतर बटरफ्लाय असेल, वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट असतील, बीटल्स असतील, याला त्या फ्लावर्सकडे
अट्रैक्ट करणे की जेणेकरून मग मधल्या भागामध्ये जे काही फ्लावर्स आहेत डिस्क फ्लोरेट या डिस्क फ्लोरेटचं या ठिकाणी ते काय करतात पॉलिनेशन घडून आणतात. मग पॉलिनेशन घडून आणण्यासाठी त्या प्रत्येक डिस्क फ्लावरेट मध्ये या ठिकाणी पाच पाच असे अँड्रोशियम आहेत आणि या अँड्रोशियम वरती असणाऱ्या अँथर मधून जे काही पोलन ग्रेन्स येतील हे पोलन ग्रेन्स याप्रमाणे या बायफर्केटेड स्टिग्मा वरती पॉलिनेट करतात आणि त्या स्वरूपात प्रत्येक फ्लावर मध्ये प्रत्येक डिस्क फ्लावर मध्ये पुढे फर्टिलायझेशन होते आणि त्याप्रमाणे फ्रूट म्हणा किंवा सीड तयार झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहिल्या होत्या की याच्यामध्ये याप्रमाणे फ्रूट तयार होतं आणि मग फ्रूट जे आहे ते सिप्सेला टाईपचं फ्रूट आहे. मग फ्लावर जे ते दोन टाईपचे फ्लावर पाहिले आपण, रे फ्लोरेट्स आणि डिस्क फ्लोरेट. नीट लक्षात ठेवा व्यवस्थित, रे म्हणजे काय, पेरिफेरीला साईडला जे आहेत की ज्याला ऍक्च्युली ज्या रे फ्लोरेटमध्ये आपल्याला लार्ज साईजची पेटल आपल्याला पाहायला मिळेल, जनरली एकच सिंगल पेटल आपल्याला याच्यामध्ये दिसते, त्या पेटलला लिग्युलेट करोला असं म्हटलंय. काय म्हटलंय, लिग्युलेट करोला असं म्हटलेलं आहे. आता हा लिग्युलेट करोला जो आहे ते एका डायग्राम मध्ये होता आपल्याकडे, फार मोठ चांगली डायग्राम होती. त्या इथे खाली बघा, एम नावाची जी काही डायग्राम आहे यामध्ये आपल्याला साईडला या ठिकाणी लिग्युल म्हणजे या प्रकारचं एकच सिंगल करोला आपल्याला पाहायला मिळतो आणि यामधून फक्त एक स्टिग्मा स्टाईल सहित आपल्याला बाहेर आलेला पाहायला मिळतो फिमेल फॉर्म. तुम्ही आता झेंडूचं फ्लॉवर जवळून बघितलं असेल तर त्यामध्ये सुद्धा असेच भरपूर सारे लिग्युलेट करोला असलेले फ्लॉवर्स पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये हे तुम्हाला सांगायचं राहिलं की काही प्लांट जे ते ह्या काही प्लांटमध्ये या प्रकारचे असे दोन प्रकारचे फ्लॉवर आहेत आणि काही प्लांटमध्ये मात्र सिंगल टाईपचे फ्लॉवर आहेत. ओके, पण जरी सिंगल असले तरी त्या ठिकाणी लिग्युलेट करोला आहे किंवा याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळत. तर मग इथे डायग्राममध्ये पहा पुन्हा, हा जो काही इन्फ्लोरेसन्स या इन्फ्लोरेसन्समध्ये डिस्क फ्लोरेट आणि रे फ्लोरेट आहेत. रे फ्लोरेटमध्ये बघितलं आपण स्ट्रक्चर, तर रे फ्लोरेटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला काही वेळेला ओव्हरी पाहायला मिळेल, स्टाईल स्टिग्मा पाहायला मिळेल, अँड्रोशियम मात्र या ठिकाणी ॲब्सेंट असतो आणि एक सिंगल असा एक लांब लाँग साईजचा करोला या ठिकाणी दिसतो, दॅट इज वी कॉल्ड लिग्युलेट करोला. ओके, त्यानंतर डिस्क फ्लोरेट जर बघितलं आपण या ठिकाणी मध्ये बघा, डिस्क फ्लोरेट हे अगदी आकारानं लहान आहे की ज्या डिस्क फ्लोरेटवरती आपल्याला खाली एक डिस्क त्यानंतर त्यावरती आलेली ओव्हरी साईडनं आपल्याला असे कॅलेक्स सारखे दिसणारे मॉडिफाईड पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कॅलेक्स ग्रीन कलरचे नसून हे कसे असतात, सफेद कलरचे आहेत, व्हाईट कलरचे हेअर लाईक आहेत, ब्रश सारखे आहेत आणि म्हणून मग या कॅलेक्सला या ठिकाणी पॅपस असं म्हटलेलं आहे. सफेद कलरचे असतात मॉडिफाईड, त्याचा वापर नंतर त्या सीडच्या डिस्पर्सलसाठी केला जातो. म्हणजे त्या सीडला ते जोडलेलेच असतात खालच्या जे काही ओव्हरी पासून जे काही सीड तयार होणार आहे, फ्रूट तयार होणार आहे, त्या फ्रूटला डायरेक्टली डिस्पर्स करण्यासाठी हवेमध्ये एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उडून जाण्यासाठी त्याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. मग या डिस्क वरती या ठिकाणी पेटल्स आहेत, करोला आहे, फाईव्ह पेटल्स आहेत, गॅमो पेटलस कंडिशन आहे, एकमेकाला हे करोला जोडलेले आहेत. त्या करोलाच्या आतमध्ये अँड्रोशियम आहेत, देअर आर फाईव्ह अँड्रोशियम्स, सॉरी देअर आर फाईव्ह स्टॅमेन्स, ओके, विथ अँथर आणि सिंगल या ठिकाणी आपल्याला एक स्टाईल पाहायला मिळेल ज्यावरती बायफर्केटेड किंवा दोन स्टिग्मा आपल्याला दिसतात. सो हेअर इज द ओव्हरी. याप्रमाणे ही कॅरेक्टर आपल्याला या प्लांटमध्ये पाहायला मिळतील. गायनोशियमचं कॅरेक्टर जर पाहिलं आपण तर इट कन्सिस्ट टू कार्पेल्स, दोन कार्पेल्स आहेत त्याच्यामध्ये, दोन थोडक्यात गायनोशियम आहेत, दे आर सिंग कार्पस बट दे आर इन्फेरियर इन ओव्हरी. ओव्हरी जी आहे ती कशी आहे, इन्फेरियर आहे. इन्फेरियर म्हणजे काय, तर ओव्हरी खाली आणि ओव्हरीच्या वरती हे सगळे कॅलेज करोला अँड्रोशियम हे सगळे काही भाग डेव्हलप झाले, त्याला म्हणायचं इन्फेरियर ओव्हरी, जे आत्तापर्यंत पाठीमागच्या फॅमिलीमध्ये आपण नव्हते पाहिले. फ्रूट जे सांगितलं तुम्हाला मग मी की आता या प्रत्येक फ्लॉवरपासून म्हणजे ह्या डिस्क फ्लोरेटपासून प्रत्येक डिस्क फ्लोरेटपासून या ठिकाणी एक एक फ्रूट तयार होतं, त्या फ्रूटला सिप्सेला टाईप ऑफ फ्रूट असं म्हणतो. करडी म्हणतात तुम्ही त्याला, करडी, सोयाबीनची करडी आहे का नाही ती खातात भाजून म्हणा, किंवा त्याच्यापासूनच नंतर तेल काढलं जातं, त्याचा वापर नंतर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. ही करडी जी आहे हे एक प्रकारचं फ्रूट आहे, हे एका सिंगल फ्लॉवरपासून तयार झालेलं आहे. फ्रूट कशाला म्हणायचं, एका सिंगल ओव्हरीपासून कन्वर्ट झालेला जो काही पार्ट असेल, डेव्हलप झालेला जो काही पार्ट असेल त्याला फ्रूट असं म्हणतात. तर मग हा फ्रूट आहे आणि या फ्रूटच्या आतमध्ये पुन्हा सीड आपल्याला पाहायला मिळतील की जे दोन सीड आपल्याला यामध्ये दिसतात, डायकॉट प्लांट आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस प्लांट
फ्रॉम एस्टरेसी फॅमिली. ठीक आहे, मग याचं पॉलिनेशन जे आहे ते पॉलिनेशन कसं होणार आहे, तर इट इज जनरली इन्सेक्टच्या थ्रू किंवा एंटेमोफिलिक पॉलिनेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट या फ्लावरवरती व्हिजिट करतात आणि मग तो जो काही एक छान असा जो काही बायोफर्गेटेड स्टिग्मा आहे त्यावरती हे पोलन ग्रेन्स पॉलिनेट करतात. आणि मग या सगळ्या प्लांटचं पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या थ्रू होणार आहे, म्हणून मग ह्या सगळ्या प्रकारच्या प्लांटमध्ये अगदी अशी आकर्षक वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या रंगाचे फ्लावर्स तयार झालेले आपल्याला दिसतील. सो फ्लावर्स आर ॲग्रिगेटेड इन द हेड टाईप ऑफ इन्फ्लोरिसन्स. सिंगल इन्सेक्ट कॅन पॉलिनेट लार्ज नंबर ऑफ फ्लावर, म्हणजे त्या पूर्ण इन्फ्लोरिसन्सवरती एकदा का तो इन्सेक्ट फिरला की ते पूर्णचे पूर्ण पोलन ग्रेन्स त्याच्यावरती काय करते, ते पॉलिनेट करते, पॉलिनेशन करून आणतं. अँड देअरफोर द हनी विच इज सिक्रिटेड बाय नेक्टरी विच इज फूड फॉर इन्सेक्ट. एक हनी सिक्रिटिंग ग्लँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विच इज द फूड फॉर इन्सेक्ट. इवन इन झॅन्थियम पॉलिनेशन इज इफेक्टेड बाय वीड. काही प्लांटमध्ये मात्र वीडच्या थ्रू सुद्धा पॉलिनेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. झॅन्थियम म्हणजे जिंजुरडा वगैरे जे आहेत, तर पुढे काही तुम्हाला मी प्लांट दाखवणार आहेत आणि त्याचे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की सनफ्लावर हे कॉमन एक्झाम्पल आहे, बरोबर. त्यानंतर ॲस्टर आहे, पार्थेनियम आहे, किंवा मग याप्रमाणे जसं की जर्बेरा सारखे दिसणारे फ्लावर्स आहेत ना, तर याच्यामध्ये कॅरेक्टर पहा, हे तुम्हाला मागे सांगितलं मी, तर पॅपस कॅलेक्सचं मॉडिफिकेशन याप्रमाणे हेरी पॅपसमध्ये झाले. या जे आणि एल नावाच्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते किंवा इकडं शेवटच्या एन डायग्राममध्ये सुद्धा दिसेल. तर शेवटी बेसला जे काही ओव्हरी आहे या ओव्हरीच्या वरती जे काही कॅलेक्स निर्माण तयार होणार आहे त्या कॅलेक्सच्या ऐवजी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला याप्रमाणे हे पॅपस तयार झाले किंवा त्या कॅलेक्सचं मॉडिफिकेशन मल्टिपल हेअर्समध्ये झालेलं पाहायला मिळतं. अँड दीज आर वी कॉल्ड एज द पॅपस. मग हे पॅपस जे ते तुम्हाला मी मग कालच सांगितलं की असे काही आपल्याला काही प्लांट पाहायला मिळते बघा की ज्या प्लांटमधून ते सीड आणि त्या सीडच्या वरती असं पिसाऱ्यासारखं उडणारा हा तुरा आणि मग हवेच्या थ्रू हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होण्यासाठी किंवा ज्याला सीड डिस्पर्सल म्हणतो त्या सीड डिस्पर्सलसाठी हे महत्वाचे असतात. ते उडून जातात हव्यामध्ये, त्याला उधळा असं सुद्धा काही काही प्लांटमध्ये म्हटलेलं. आपल्याकडं पाथरीचे काही प्लांट आहेत, पाथरी टाईपमधले. पाथरी तुम्हाला माहिती असं मलासाठी तुम्हाला मी काल सांगितलं, शाळूमध्ये किंवा ज्वारीच्या शेतामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला हे पाहायला मिळते. त्याची भाजीसुद्धा करतात त्याच्या पानाची. त्यामध्ये जे काही फुल येते ते मॅच्युअर झाल्यानंतर मग त्यातनं हे सीड डिस्पर्स होतात, तर ती अशी उधळल्यासारखी दिसतात. म्हणून त्या प्लांटला बऱ्याच वेळेला उधळा असं सुद्धा म्हटलेलं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं छान स्ट्रक्चर आपल्याला या प्लांटच्या फ्लावरमध्ये पाहायला मिळतं. आणि मग ही पर्टिक्युलर कॅरेक्टर सुद्धा आपल्याला या प्लांटमध्ये दिसतील. तर मग या प्लांटची किंवा या फॅमिलीमधल्या प्लांटची डायग्नॉस्टिक कॅरेक्टर काय काय असतील, महत्त्वाची कॅरेक्टर काय असतील, तर पहा. पहिलं कॅरेक्टर आहे की मोस्ट ऑफ द प्लांट आर हर्बेशियस आणि अगदी कमी कमी प्लांट जे आहेत की जे श्रब किंवा ट्री हॅबिटमधले आहेत. लीव्हचा विचार केला तर लीव्ह जे आहे ते अल्टरनेट आहेत, कम्प्लिटली कसे आहेत, अल्टरनेट आहेत आणि एक स्टिप्युलेट आहे, त्याला स्टिप्युल नाही. देन फ्लावर्स आर ॲक्टिनोमॉर्फिक, डिस्क फ्लॉवरेट जे आहेत, सेंटरचे डिस्क फ्लोरेट हे ॲक्टिनोमॉर्फिक आहेत. साईडचे रे फ्लोरेट मात्र झायगोमॉर्फिक आहेत, अनइक्वल आहे, कारण की एकच सिंगल करोल आहे लार्ज साईज. इन्फ्लोरिसन्स स्पेशल टाईप आहे, हेड टाईप ऑफ इन्फ्लोरिसन्स किंवा ज्याला कॅपिटुलम टाईप ऑफ इन्फ्लोरिसन्स असं म्हटलेलं आहे की नाही. हा सगळ्या इन्फ्लोरिसन्स मधलं स्पेशल टाईपचा इन्फ्लोरिसन्स आहे की ज्याला हेड टाईप ऑफ इन्फ्लोरिसन्स असं म्हटलंय की एकाच थॅलॅमसवरती एकाच डिस्कवरती अनेक फ्लावर्स या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याची अरेंजमेंट मात्र रेसिमोज असते, म्हणजे पेरीफेरीला ओल्ड फ्लावर आणि सेंटरला यंग फ्लावर. त्यानंतर हेड जो आहे म्हणजे इन्फ्लोरिसन्स जो आहे विच इज सराउंडेड बाय नंबर ऑफ इन्व्हॉल्युक्रल ब्रॅक्स, सनफ्लावर असेल किंवा इतर कुठले हे असेल इन्फ्लोरिसन्स असेल, तर त्या इन्फ्लोरिसन्सला बाहेरून हिरव्या रंगाच्या अशा भरपूर साऱ्या इन्व्हॉल्युक्रल ब्रॅक्स जे आहेत या ब्रॅक्सनं कव्हर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हां, सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व दीज इन्व्हॉल्युक्रल ब्रॅक्स आर प्रेझेंट इन दी इन्फ्लोरिसन्स नॉट इन दी फ्लावर. फ्लावर मात्र फ्लावरला ब्रॅक नाही, फ्लावर आर ई ब्रॅक्टिएट. डिस्क फ्लोरेट असेल किंवा हायगोंगरे फ्लोरेट असेल हे मात्र ई ब्रॅक्टिएट आहे, त्याला ब्रॅक्स नाही.
पण ब्रॅक लाईक अपेंडिजेस हे पूर्णपणे इन्फ्लोरेसन्सला आहे, तर म्हणूनच आपल्याला जनरली हे फ्लावर असल्यासारखं वाटतं. आता फ्लावर जे आहे, द फ्लावर्स आर युनिसेक्सुअल ऑर बायसेक्सुअल. सो द रे फ्लोरेट्स आर युनिसेक्सुअल. जे काही साईडचे जे काही फ्लावर आहेत, हे त्याच्यामध्ये फक्त गायनोशियम पाहायला मिळतो कधी कधी किंवा न्यूट्रल आहे. सो देअरफोर दे आर युनिसेक्सुअल. किंवा मग सेंटरचे जे काही डिस्क फ्लोरेट आहेत, हे डिस्क फ्लोरेट जे आहेत हे बायसेक्सुअल आहेत. बायसेक्सुअल कसं, की ज्याच्यामध्ये अँड्रोशियम गायनोशियम दोनही पार्ट या फ्लावरमध्ये आपल्याला दिसतात, लहान साईजचे फ्लावर. कॅलेक्सचा विचार केला तर कॅलेक्स आर मॉडिफाईड इन टू पॅपस. करोला विच इज ट्युबुला, करोला जो आहे तो अगदी मायन्यूट आहे, मायक्रोस्कोपिक आहे, आणि ट्यूब लाईक आपल्याला याच्यामध्ये करोला तयार झालेला पाहायला मिळतो, की ज्यामध्ये पेटल्स ज्या एकमेकाला चिटकलेल्या असतात, गॅमो पेटलस कंडिशन. त्यानंतर डिस्क फ्लोरेटमध्ये जो काही करोला आहे हा लिग्युलेट करोला आहे. लिग्युलेट म्हणजे अशी लॉंग लांब साईडची अशी एक पाकळी आपल्याला बाहेर पाहायला मिळते. झेंडूमध्ये तुम्ही झेंडूच्या पाकळ्या केल्या असेल बघा, झेंडूचं फुल जर काही तोडलं तुम्ही त्याच्या पाकळ्या केल्या असेल, पहा एकच पाकळी अशी असते निघते, त्याच्यातनं मधून एक असा बायफिडेड स्टिग्मा तुम्हाला पाहायला मिळेल. शेतामध्ये किंवा आजूबाजूला असेल तर पहा. ऍस्टिवेशन याच्यामध्ये वॉल्वेट आहे डिस्क फ्लोरेटमध्ये. अँथर आर सिंजेनेसियस. अँथर कसे आहेत, सिंजेनेसियस अँथर आहेत. म्हणजे काय, की अँथरचं जे काही सगळे जे काही पाच हे अँथर जे आहेत हे असे एकमेकाला जोडलेले असतात वरच्या बाजूला, हां असे वरच्या बाजूला जोडलेले असतील, आणि त्यामुळे एक एक प्रकारे ते असे कनेक्टेड असतात, आणि देअर फॉर दे आर कॉल्ड सिंजेनेसियस. गायनोशियम विच इज बाय कार्पेलस. दोन कार्पेल्स आपल्याला गायनोशियममध्ये पाहायला मिळतील किंवा ओवरीमध्ये पाहायला मिळतील. सिंकार्पस ओवरी आहे अँड इन्फेरियर. सिंकार्पस इन्फेरियर ओव्हरी जनरली युनिलोक्युलर असते, एकच सिंगल लोक्युल आहे, पण त्याच्यामध्ये कधी कधी दोन कार्पेल्स आपल्याला दिसतील, किंवा मग सिंगल ओव्हिल सुद्धा बऱ्याचशा काही प्लांटमध्ये दिसेल. प्लासेंटेशन हे बेसल आहे, बेसला खाली अटॅच असलेला प्लासेंटा किंवा त्या प्रकारे ओव्हिल अटॅच असलेली दिसेल. फ्रूट इज सिप्सेला टाईप. सिप्सेला टाईपचं फ्रूट आहे, म्हणजे जे काही डिस्क फ्लोरेटमध्ये जे काही ओव्हरी आहे ती डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू ऑर डायरेक्टली डेव्हलप इन टू फ्रूट, आणि या फ्रूटमध्ये मग सीड आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण मराठीमध्ये जनरली कारळं म्हणा किंवा मग काय करडी असं म्हणतो. बरोबर, तर ही काही डायग्नॉस्टिक कॅरेक्टर झाली. मग आता याच्यानंतर पुढे आपल्याला या फॅमिलीमध्ये असणारे महत्त्वाचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट्स आपल्याला पाहायचे. तर पुढे थोडंसं इथं फ्लोरल फॉर्म्युला काय ते पहा. आता थोडंसं प्रत्येक फ्लावरनुसार प्लांटनुसार थोडासा फ्लोरल फॉर्म्युला चेंज होईल. जसं की हेलियांथस ॲनस म्हणजे सनफ्लावर. सनफ्लावरमध्ये दोनही प्रकारचे फ्लावर्स आपल्याला दिसतात. हां काय, रे फ्लोरेट सुद्धा आहेत आणि डिस्क फ्लोरेट सुद्धा आहेत. बरोबर, रे फ्लोरेट आणि डिस्क फ्लोरेट आहेत. मग रे फ्लोरेटचा फ्लोरल फॉर्म्युला जर पाहिला आपण तर इट इज ब्रॅक्टिएट. ब्रॅक्स कुठं झाल्या, ठीक आहे चला. तर रे फ्लोरेट दे आर झायगोमॉर्फिक अन इक्वल पेटल्स आहेत, त्याच्या एकच सिंगल लिग्युलाइट पेटल आपल्याला पाहायला मिळते. तर पहिली गोष्ट आहे इट इज झायगोमॉर्फिक युनिसेक्सुअल. मग एकतर फिमेल फ्लावर होते त्याच्यामध्ये दिसतात. रे फ्लोरेट म्हणजे साईडच्या ज्या पाकळ्या दिसत मोठ्या त्या. कॅलेक्स त्याच्यामध्ये असणार आहे, तर कॅलेक्स जो आहे तो कन्वर्ट झालेला आहे पॅपस मध्ये. देर आर टू इन हेलियांथस. करोला जे आहेत एकतर रे फ्लोरेट मध्ये एकतर कधी कधी ऍब्सेंट असेल, किंवा मग पाच पर्यंत आपल्याला हे करोला एकत्र जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. कारण की नंतर त्याचे असे पाच हे जोडून असे सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतात, जसं आपल्या हाताच्या बोटाचे सेगमेंट आहेत बघा, हे एकच सिंगलच म्हणजे पाच पेटल्स आहेत, पण त्या एकत्र जोडल्या गेल्यामुळं याप्रमाणे लिग्युलेट करोला तयार झालेला आपल्याला दिसतो. अँड्रोशियम ऍब्सेंट आहे. गायनोशियम देर आर बाय कार्पुलरी ओव्हरी सिंग कार्पस इन्फेरियर ओव्हर. आता डिस्क फ्लोरेट महत्वाचे, सेंटरचं जे काही डिस्क फ्लोरेट आहे ते ऍक्टिनोमॉर्फिक आहे, बायसेक्सुअल आहे. देर आर टू पॅपस ऑर व्हेरीज कॅलेक्समध्ये. नंतर करोला जे आहे तर देर आर फाईव्ह पेटल्स जॉईंटेड टू इच अदर, गॅमोपेटॅलिस इन कंडिशन. अँड अँड्रोशियम आर ऑल्सो फाईव्ह सिंजिनॅमस कंडिशन. अँड दे आर ॲडनेट टू द किंवा इपी पेटॅलस कंडिशनमध्ये दिसतात, म्हणजे अँड्रोशियम हे पेटल्सला आतून चिटकलेले आपल्याला दिसते.
गायनोशियम आर बायकार्पिलरी ओवरी सिंक कार्पस इन्फेरियर ओवरी आपल्याला या ठिकाणी गायनोशियमची दिसेल. हा फ्लोरल फॉर्म्युला झाला. आता फ्लोरल डायग्राम तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फ्लावरनुसार म्हणजे रे फ्लोरेटची फ्लोरल डायग्राम आणि डिस्क फ्लोरेटची फ्लोरल डायग्राम जी आहे ती वेगवेगळी आपल्याला दिसते. बघा इथे दाखवली या डायग्राममध्ये फ्लोरल डायग्राम जी आहे रे फ्लोरेटची फ्लोरल डायग्राम आपल्याला काय सांगता येईल की ज्याला याप्रमाणे झायगोमॉर्फिक आहे स्टॉक आहे त्यानंतर त्याला याप्रमाणे पॅपस लाईक कॅलिक्स आहे सेंटरला डायरेक्टली लिगुलेट करोल आहे आणि अँड्रोशियम ऑप्शन असून डायरेक्ट गायनोशियम. इकडे मात्र रे डिस्क फ्लोरेटमध्ये डिस्क फ्लोरेटमध्ये यू कॅन ऑब्झर्व दी ऍक्टिनोमॉर्फिक स्टॉक पॅपस किंवा कॅलिक्स आर मॉडिफाईड इन टू पॅपस देन दी करोला और पेटल्स आर युनायटेड राईट फॉर्मिंग ट्यूब एकसारख्या पेटल्स आहेत एकसारखी एकमेकाला जॉईंटेड आहेत आणि त्या प्रकारची ट्यूब फॉर्म करतात. देर आर फाईव्ह स्टॅमेन्स किंवा अँड्रोशियम जे आहे अँड्रोशियम्स आर अगेन अटॅच टू द पेटल्स या पेटल्सला अटॅच आहेत इपी पेटालस कंडिशन आहे आणि सेंटरला बाय कार्पिलरी सिंक कार्पस ओवर. अशा प्रकारचं फ्लोरल डायग्राम आपल्याला याच्यामध्ये दिसतं. ठीक आहे. आता मजेशीर गोष्ट पहा या फॅमिलीमध्ये खूप मोठ्या संख्येनं प्लांट आहेत आणि मग यापैकी कोणते कोणते महत्वाचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट आहेत. सी दिस वन इज द फॅमिली विच हॅज अ ग्रेट इकॉनॉमिक व्हॅल्यू इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सम प्लांट्स आर लाईक ॲज फॉलोज. पण मात्र बरेचसे काही प्लांट यातले हे वीड प्लांट आहेत. पहिली गोष्ट पहिला इकॉनॉमिक महत्व काय असं किंवा इम्पॉर्टन्स जर बघितलं या फॅमिलीच्या प्लांटचं तर विडी प्लांट आहे. खूप मोठ्या संख्येनं हे प्लांट आपल्या शेतामध्ये सुद्धा किंवा इतर ठिकाणी वीड म्हणजे काय अनवॉन्टेड प्लांट तण ज्याला म्हणतो आपण हे की नाही. तुम्ही ज्यावेळेला खुरपणी करता किंवा निंदणी करता त्यावेळेला जे काही तुमच्या पिकामधलं जे काही गवत उपटून टाकता त्याला म्हणायचं तण. दॅट इज वी कॉल्ड एज अ वीड है की नाही. मग हे वीड प्लांट म्हणून बरेचसे आता इथे इथे याच्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये झॅन्थियम असेल किंवा पार्थेनियम असेल गांजर गवत आहे त्यानंतर इतर बाकीचे सुद्धा बरेचसे काही प्रकार आहेत. काही महत्वाचे अगदी महत्वाचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट आहेत त्यापैकी पहिलं आहे हेलियांथस ॲनस म्हणजे सनफ्लावर सूर्यफूल तुम्हाला माहिती सर्वांना. सूर्यफूल जे आहे इट इज दिस इज अन ऑर्नामेंटल लार्ज हर्ब इंट्रोड्यूस फ्रॉम द कॅनडा. हां लक्षात घ्या सूर्यफूल जे आहे ते आपल्याकडचं नाही कॅनडाकडून हे पूर्ण जगभरामध्ये आता इंट्रोड्यूस झालेलं आहे. इट इज फर्स्टली ऑर्नामेंटल प्लांट म्हणून पहिल्यांदा याचा वापर केला जायचा पण नंतर ज्याप्रमाणे याच्या सीड किंवा जे काही फ्रुट्स तयार होतात त्या फ्रुटपासून इडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो सीड्स इल्ड ऑइल विच इज यूज्ड इन द फूड सॅलॅड ॲज वेल ॲज बर्निंग पर्पजेस म्हणजे काही ठिकाणी दिवा लावण्यासाठी पर्टिक्युलरली सूर्यफुलाचा वापर केला जातो म्हणून म्हटलं बर्निंग पर्पजेस. नाहीतर मग कॉमनली भाजीमध्ये याचा वापर केला जातो. मालिश करण्यासाठी याचा फार चांगला वापर आहे म्हणजे लहान मुलांची जी काही मालिश केली जाते त्यावेळेला जर काही सूर्यफूल असेल किंवा मग मोहरीचं तेल सुद्धा बऱ्याच वेळेला वापरतात. ऑइल इज यू ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप अँड वॉर्निश साबण तयार करण्याच्या इंडस्ट्रीमध्ये डिटर्जंट तयार करण्याच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा वॉर्निश जे आहेत पेंटिंगमध्ये वापरतात बघा वॉर्निश किंवा लाकडावरती दिलेलं असते त्याला चकाकी येण्यासाठी ते तयार करण्यासाठी याच्या ऑइलचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट प्लांट आहे कार्थ्यामस टिंक्टोरियस. कार्थ्यामस टिंक्टोरियस म्हणजे सॅफ फ्लावर्स म्हणजे तुमचं करडई. हा करडई जी आहे ती रब्बी क्रॉप म्हणून आपल्याकडे बऱ्याच वेळेला करडई ते बघा ही बाईक हा करडई जी आहे ती करडई चं पीक आपल्याकडे बऱ्याच वेळेला काही मराठवाड्यामध्ये घेतलं जातं आणि मग करडी तुम्हाला माहिती आहे त्यापैकी किती त्याला काटे असतात त्याचबरोबर त्या ओंडामध्ये तयार होणाऱ्या ज्या कधी आहेत त्यापासून ऑइल किंवा त्या प्रकारचं करडीचं तेल तयार केलं. याच्यामध्ये फ्लावर्स आर यूज ॲज अ डाय. याची जी काही रंगीत फ्लावर्स आहेत पिवळ्या किंवा लाल रंगाची छान रंगाची फ्लावर येतात त्या फ्लावरच्या पेटलपासून डाय तयार केली जाते म्हणजे कलर्स तयार केले जातात. आणि ही जी काही डाय आहे ही फळांना म्हणा किंवा कपड्यांसाठी वापरली जाते. आपण जसं की सॉरी फूड
फूड कलर म्हणून वापरली जाते. हा तुम्ही ऑरेंज कलर, लाल कलर वगैरे आणता की नाही, जिलेबीला कलर असतो, बुंदीला कलर असतो, किंवा बऱ्याचशा काही खाण्याच्या पदार्थांमध्ये कलर टाकला जातो, तर तो कलर जो आहे तो इडिबल कलर असतो, इडिबल फूड कलर ज्याला म्हणतात, तर तो फूड कलर म्हणून या फ्लावर्सच्या डायपासून तयार केलेला असतो. किंवा काही कपड्यांच्या कपड्यांना कलर करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. त्याचबरोबर या करडीपासून जे काही सीड आहे त्या सीडपासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ऑइल इज इडिबल अँड इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग सोप, वॉर्निश अँड बर्निंग पर्पजेस, सेम सनफ्लावर सारखे. त्यानंतर तिसरं महत्वाचं प्लांट या ठिकाणी इक्लिप्टा प्रोस्टॅटा. हा इक्लिप्टा प्रोस्टॅटा म्हणजे माका असं त्याचं नाव आहे. आता या माका जो आहे हा अगदी कॉमन आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पानथळ ठिकाणी ज्या ठिकाणी मार्शी प्लेस आहे त्या ठिकाणी आपल्याकडे मिळतो. तर त्याचे जे लिव्ज आहेत तर लिव्ज आर यूज टू प्रिपेअर हेअर ऑइल. त्या पानापासून आणि सीडपासून हेअर ऑइल तयार केलं जातं. तर कसं हेअर ऑइल तुम्हाला दाखवतं तुमच्या स्लाईडमध्ये आहे आपल्याकडे. हे बघा हे प्लांट आहे या ठिकाणी. या प्लांटच्या लिफपासून त्याला ड्राय करून मग त्याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं इव्हॅपरेशन मेथडनं. आणि ते ऑइल जे आहे ते महाभृंगराज तेल म्हणून या आयुर्वेदिक प्रॉडक्टमध्ये विकलं जाते. आणि याचा वापर केसांची वाढ होण्यासाठी किंवा हेअर नरिशमेंटसाठी होतो. आणि म्हणून हे फार प्रसिद्ध आहे डँड्रफ रिमूव्ह करण्यासाठी, त्याचबरोबर हेअरफॉल थांबवण्यासाठी, त्यासाठी किंवा हेअरची नरिशमेंट केसांची वाढ होण्यासाठी याचा वापर झालेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. तर मग हे पुणे का महाभृंगराज तेल, बैद्यनाथ, डाबर वगैरे सगळ्या कंपन्यांची महाभृंगराज तेल आता बाजारामध्ये उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर द प्लांट इज अ टॉनिक अँड इट इज ऑल्सो यूज्ड इन स्प्लीन अँड लिव्हर एनलार्जमेंट. स्टमक किंवा लिव्हरच्या डिसीजवरती वापरलं जातं. रूट्स आर परगेटिव. त्याचे जे काही मुळं आहेत या इक्लिप्टा माकायचे ते परगेटिव आहेत, म्हणजे पोट साफ होण्यासाठी वापरले जातात. पुढचं प्लांट आहे बघा स्पिलॅन्थस ॲक्मेला. स्पिलॅन्थस म्हणजे अक्कल काढा, की ज्याची लिव्ज जे आहे दे आर यूज ॲज अ रेमेडी फॉर टूटेज. म्हणजे दात दुखले असतील किंवा दाताच्या हिरड्यांचा काही रोग असेल किंवा त्या प्रकारचे काही डिसीज झाले असतील त्या ठिकाणी याचे पानांचं जे आहे ते या पानांची ट्रीटमेंट केली जाते. त्याचबरोबर दे आर ऑल्सो यूज टू किल मॉस्किटो लार्व्ही. या प्लांटला इतका स्ट्रॉंग स्मेल असतो, त्या स्ट्रॉंग स्मेलमुळे पाण्यामधले जे काही मॉस्किटोच्या लार्व्ही असतील म्हणजे मच्छराचे अंडे असतील ते अंडी किल करण्यासाठी याचा वापर केलेला काही ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर याला अक्कलकाडा असं म्हटलंय. म्हणजे स्प्लिटिंग टंग असेल, म्हणजे बोबडं कोणी बोलत असेल, कोणी हकलात काय म्हणतात त्याला, हकलत हकलत अडकत अडकत जर बोलत असतील तर त्याला सुरळीत जीभ करण्याचं काम हे प्लांट करतो. हे प्लांट कसं आहे तुम्हाला दाखवतो हे पाहिजे. स्पिलॅन्थस ॲक्लेमा अक्कलकाडा आहे. याची बोंड आहेत, याच्या बोंडात जे काही सीड असतील किंवा फ्रूट आहेत ते जर काही चावली तुम्ही किंवा पानाचा वापर या ठिकाणी केला जातो आणि त्यापासून याप्रमाणे असे ड्रॉपसुद्धा मार्केटमध्ये तयार आहेत किंवा अवेलेबल असतात औषधाच्या दुकानातून. तर याचा वापर केला जातो अक्कलकाडा म्हणून किंवा मग स्प्लिटिंग ऑफ टंग हे करण्यासाठी. त्यानंतर बाकीचे काही प्लांट आहेत जसे कॅलेंडुला ऑफिसिनॅलिस आहे, क्रायसॅन्थेमम आहे, कॉस्मॉस आहे, डहालिया असेल, टॅजेटस असेल, झिनिया असेल, ही सगळी आकर्षक ऑर्नामेंटल प्लांट आहेत की ज्याची फ्लावर अत्यंत सुंदर असतात. म्हणून मग ही एकतर बागेमध्ये, त्याचबरोबर फुल शेतीमध्ये आणि इतर बाकीच्या पर्पजसाठी वापरली जातात किंवा त्याचं कल्टिवेशन केलं जातं. तर कोणती कोणती प्लांट आहे तुम्हाला सांगतो पाहतो. हे एक प्लांट आहे, याला दवना असं म्हणायचं. आपल्याकडं पोळ्याच्या वेळेला हा दवना आणले जातो बरं. हा बऱ्याच लोकांना माहिती असेल दवण्याची फांदी आणली जाते, त्याला जी पिवळ्या रंगाची फुलं असतात पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये असते. तर आर्टिमेसिया म्हणून नावाचं प्लांट आहे, हे सुद्धा मेडिसिनल प्लांट आहे की यापासून सॅन्टोनिन नावाचं ड्रग ऑप्टेन केलं जातं. आणि एक या प्लांटला इतका चांगला स्मेल असतो, उग्र वास असतो की ज्याच्यापासून अत्तर म्हणा किंवा काही सेंट किंवा अगरबत्ती सुद्धा तयार केली. हा आर्टिमेसिया इट इज ऑल्सो यूज अराउंड द वर्म्स. त्यानंतर स्पिलॅन्थस झालं. नंतर हे एक महत्वाचं प्लांट आहे बघा कारळं ज्याला आपण म्हणतो किंवा खुरासणी म्हणतात. त्याची खुरासणीची तुम्ही चटणी म्हणा किंवा भाजीसाठी भाजीमध्ये हे बऱ्याच वेळेला वापरलेलं दिसत बरोबर. सो दिस इज वन इज अगेन अ इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट. आता त्यानंतर क्रायसॅन्थेमम म्हणजे शेवंती.
शेवंतीचं तुम्ही जर बघाल तर आता इतकं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आता शेवंतीमध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि अशा डेव्हलप झालेल्या शेवंतीची रोपं किंवा त्याची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच्यातनं इकॉनॉमिक गेन सुद्धा फार चांगला होतो कारण की याला बाजार भाव सुद्धा चांगले असतात. 100 ते 150 रुपये किलोने ही फुलं जातात बरोबर. तर यामुळे आपल्याकडे तुम्हाला काल सांगितलं मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी आता सध्या शेवंती महोत्सव सुरू होता तर त्या बागेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेवंतीची फुलं आहेत किंवा इतर ठिकाणी शेतामध्ये सुद्धा याची लागवड केली जाते. एवढंच नाही तर या शेवंतीच्या फुलांचा वापर करून क्रायसेंथेममचा वापर करून चायनामध्ये इतर ठिकाणी असे मोठमोठे क्रायसेंथेमम फेस्टिवल भरवले जातात. त्यामध्ये क्रायसेंथेमम प्लांट फ्लावरचा वापर करून त्याची ऑर्नामेंटेशन केलं जातं. पहा एवढे मोठे बगीचे किंवा मग हे एक पहा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं फेस्टिवल किंवा त्या प्रकारे असे काही ऑर्नामेंटल पर्पजसाठी शुभिवंत बगीचे. आपल्याकडे सुद्धा बँगलोरला या टायमिंगला फ्लावर फेस्टिवल असायचं. यावर्षी ना स्वभाव होते कोविडमुळं करोनामुळं पण फ्लावर फेस्टिवल एक असतो बेंगलोरला. आपण एखादी कधी योगायोग आला तर एखाद्या वर्षी जाऊ आपण त्या टूरला. त्यानंतर पुढचं एक प्लांट आहे वेडेलिया नावाचं प्लांट आहे. हे पामन बगीचामध्ये लँडस्केपमध्ये वापरलं जातं. याची लागवड केली जाते आणि याला आकर्षक शोभी असे 12 महिने फुलणारे फुलं आपल्याला याची पाहायला मिळतात बऱ्याच ठिकाणी. हे काही डिपार्टमेंटच्या बाहेर म्हणा एखाद्या ऑफिसच्या बाहेर लावली जातात लॉनवरती. हे एक कॉमन प्लांट आहे बघ आपल्याकडे कॉस्मॉस नावाचं. पिवळ्या रंगाची लाल रंगाची फुलं आपल्याकडे दिसतात पावसाळ्यामध्ये. याच्यामध्ये पुन्हा आणखीन काही कलर्स आहेत जी फॉरेनमध्ये आपल्याकडे नाहीत पण फार आकर्षक फ्लावर्स आपल्याला याची पाहायला मिळतात आणि याचा सुद्धा वापर ऑर्नामेंटेशनसाठी किंवा बागेमध्ये बगीचामध्ये केला. हे ओळखलंच असेल तुम्ही काय झिनिया. तर झिनिया नावाचं प्लांट गाजरा याचं नाव आहे कॉमन. याचा सुद्धा वापर ऑर्नामेंटेशनसाठी केला जातो. बगीचेमध्ये बाग बगीचामध्ये याचं लागवड केली जाते. त्याचबरोबर गणपतीच्या सीझनमध्ये असते आपल्याकडे आहे की नाही. आता हे फार महत्वाचं इकॉनॉमिक प्लांट आहे बघा. पॉली हाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये आपल्याकडे हे याचं कल्टिवेशन केलं जातं आणि दांड्यासही त्याची फ्लावर जी आहेत ती नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये याचं फार मोठं डिमांड आहे बुके तयार करण्यासाठी. जर्बेरा नाव आहे या प्लांट्स आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी खूप सारे कलर्स आहेत फ्लावरमध्ये. देर आर 615 व्हरायटीज आर अवेलेबल इन जर्बेरा. त्यानंतर तुम्हाला मी काल सांगितलं तर ॲस्टर नावाचं एक प्लांट असते. ॲस्टरची शेतीसुद्धा आपल्याकडे पहिले केली जायची आतासुद्धा आहे काही ठिकाणी. यात सुद्धा मल्टिपल कलर्स आहेत हां आणि याचा वापर पुन्हा फुलं मार्केटमध्ये किंवा फुल शेतीमध्ये केला जातो. याला सुद्धा चांगलं मार्केट असते. 100, 150, 200 रुपये किलोने याचे बाजार भाव असतात. फुल शेती जर तुम्ही कुणी कारण असाल तर शेवंती आणि ॲस्टर या दोन्हीला जास्त जाम मार्केट आपल्या वर्षभर पाहायला मिळतं. कारण का तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्युटिफुल फ्लावर्स याच्यामध्ये तयार होतात. बरं हेच नाही ते हा एक प्रकार आहे. बघा तुम्ही जर का तिकडे कधी वेस्टर्न घाटला जर गेलात भीमाशंकरला आमच्या तिकडं तर हे फ्लावर्सचे असे तुम्हाला माळा पाहायला मिळतील. त्याला जवळून जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला हे प्लास्टिकचे असं वाटेल पण हे प्लास्टिकचं नसून ॲक्च्युली एका प्लांटला येणारं फ्लावर आहे. तडतडी याचं नाव आहे. तर या प्लांटला ही फ्लावर येतात आणि ही फ्लावर जी आहेत ती आणि जवळजवळ 6 महिने किंवा वर्षभर अशी चांगली टिकून राहतात. त्याला कलरसुद्धा शोभी दिसतो. प्लास्टिकसारखे त्याचे पेटर्स तयार झाले आपल्याला इतके कडक पाहायला मिळतात. ते इतके छान ऑर्नामेंटल पर्पजसाठी किंवा याप्रमाणे मग हार करण्यासाठी मग गाड्यांसाठी इतर बाकीच्या घरातले फोटो जे असतात त्याला आता सध्या आपण प्लास्टिकचे हार घालतो. ते घालण्याच्या ऐवजी हे हार जर घातले तर हे पुन्हा अगदी बऱ्याच दिवस टिकतात. तर अशा प्रकारचे हे तडतडीचे एक प्लांट. त्यानंतर असे बरेचसे काही प्लांट या फॅमिलीमधले आहेत. तुम्हाला कॉमनली सांगितलं मी की वीड म्हणून पार्थेनियम आहे आणि पर्टिक्युलरली फुल शेती जी काही केली जाते फ्लोरिकल्चरमध्ये या फॅमिलीच्या प्लांटला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच्यामध्ये गाजरा आला सॉरी म्हणजे काय झेंडू आहे. त्यानंतर शेवंती आहे ॲस्टर आहे मग सांगितले मी तिथं तडतडी आहे जर्बेरा आहे बरोबर. त्याचबरोबर सुरुवातीला सूर्यफुलासारखीच काही पिवळी नावाची फुलं यायची सुरुवातीला मला माहीत नसे पण आहेत सूर्यफुलासारखीच पण लहान आकाराची जी हार किंवा ते तुरे करण्यासाठी फुलं म्हणून वापरली जायची. तर अशी बरीचशी काही इकॉनॉमिक इम्पॉर्टंट प्लांट आहेत फ्लोरिकल्चरमध्ये. त्यानंतर ऑइल इल्डिंग प्लांट आहेत दोन. सूर्यफूल आहे करडी आहे बरोबर आणि त्याचबरोबर खुरासणी किंवा कारळासुद्धा आहे जे स्पायसेसमध्ये वापरलं जातं. तर अशी काही महत्त्वाची प्लांट या फॅमिलीची आपल्याला पाहायला मिळतात. अँड आणि त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येनं या फॅमिलीमधले प्लांट हे वाईल्ड आहेत की जे वीड म्हणून किंवा जंगलामध्ये इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते.
आता तुम्हाला एक शेवटचा इथं हा नाही पण एक एक सेकंड मग दुसरी एक स्लाइड दाखवतील फास्ट मध्ये त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर का कधी महाबळेश्वर किंवा वेस्टर्न घाटला जर गेलात तर मग त्या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान तिथला जर का तुम्ही सीन पाहिला तर पूर्णपणे कास पठारावरती इकडे तिकडे ही या फॅमिलीमधलेच बरेचसे काही प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटी शेवटी पहा या ठिकाणी जो काही व्ह्यू दिसतोय तुम्हाला एक व्हॅली आहे महाबळेश्वरच्या पुढची पण इकडे साईडला जर तुम्ही खाली पहाल या ठिकाणी पिवळ्या रंगाचे असे मोठेच्या मोठे असे पट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे जे काही पट्टे आहेत पिवळ्या रंगाचे पट्टे म्हणजे या ठिकाणी असणार हे ॲस्टेरिसिसचं प्लांट आहे. सोनमुखी याला म्हणायचं काय म्हणतात सोनमुखी म्हणजे बारीक बारीक असे तुम्हाला जे सुरुवातीला दाखवले तर मी सनफ्लावर सारखेच प्लांट ते इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुललेले आहेत. आता इथं जरी कमी इथे बाकीची झाडं जास्त आहेत पण काही ठिकाणी